स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज। नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ मी आशा मोहिते तुमचं स्वामी लीला या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। आज मी एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव सांगणार आहे। त्या ताई म्हणतात, काही दिवसांपूर्वी माझ्या काही अडचणींसाठी मी प्रदीप दादांकडून सेवा घेतली होती। गुरुचरित्राचे पारायण ही सेवा मला दादांनी करायला सांगितली होती, पण मला काही ना काही एक एक अडचणी येत गेल्या म्हणून मी ती सेवा सुरू करू शकले नाही। आणि 7 जून रोजी सकाळी 4 ते 4:30 मला प्रदीपदादा स्वप्नामध्ये दिसले, आमच्या घरी आले होते। मला बघितल्यावर म्हणाले, गुरुचरित्र पारायणाचे तेवढे बघा ताई। मी बोलले, करणार आहे दादा मी पारायण, माझे गुरुचरित्र अजून माझ्याकडे आलेले नाही, मला पुस्तक घ्यायचे आहे आणि एक एक अडचणी येत आहेत म्हणून मी हे पारायण केलेले नाही। आणि एवढंच बोलली तोपर्यंत मला जाग आली। मी घड्यामध्ये बघितलं तर 4:20 झाले होते। सेवेची आठवण करून द्यायला दादा स्वतः आले। याच्यावरूनच आपल्याला समजते की त्यांना सगळ्यांची किती काळजी आहे। रोज दादांना असे कितीतरी सेवेकऱ्यांचे फोन येत असतील, त्या सगळ्यांच्या समस्यांकडे दादांचं किती लक्ष असते। दादा, तुमचा असाच आशीर्वाद आणि असंच लक्ष आम्हा सर्वांवर असू दे। स्वामींना आणि दादांना कोटी कोटी प्रणाम। आणि ताई, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मित्र हो, तुम्हाला कसा वाटला या ताईंचा अनुभव मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।